खामगाव मध्य प्रदेश मधून शेगावकडे गुटख्याची छुप्या मार्गाने वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने खामगाव अपर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी शुक्रवार 3 डिसेंबर रोजी रात्री उशिरा कारवाई करीत गुटख्यासह 2,26,520 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. सदर कारवाई खामगाव MIDC चौफुल्लीवर करण्यात आली. बुलढाणा जिल्ह्यातील घाटाखालील भागांमध्ये गुटखा माफियांविरोधात दररोज सुरू असलेल्या कारवाईमुळे अवैध व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. महाराष्ट्रामध्ये गुटख्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. असे असताना मोठ्या प्रमाणात अवैध गुटख्याची विक्री होत असल्याने गुटखा विक्री व वाहतूक करणाऱ्या गुटखा माफियांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश शासनाकडून पोलीस प्रशासनाला मिळाले आहेत. मात्र या आदेशाची अंमलबजावणी फक्त जिल्ह्यातील खामगाव उपविभागातील अप्पर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्याच कार्यक्षेत्रातील गुटखा माफियांना उद्ध्वस्त करण्याचे काम सध्या जोरात सुरू असल्याचे दिसून येते. मानवी आरोग्यास खामगाव अप्पर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांना मध्य प्रदेशवरून शेगावकडे शासनाने प्रतिबंधित केलेला व मानवी आरोग्यास अपायकारक असलेल्या गुटख्याची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. यावरून शुक्रवारी रात्री खामगाव नांदुरा मार्गावर MIDC जवळ सापळा रचण्यात आला. यात शेगावकडे जाणाऱ्या MH 28 B 27 09 या कारला थांबवून तपासणी केली असता कारमध्ये शासनाने प्रतिबंधित केलेला विमल गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू असा 1,14,020 रुपयाचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला. यात शेगाव येथील मोहम्मद फारूक मोहम्मद शफी वय 30 वर्ष यास अटक करण्यात आली. यावेळी पोलिसांनी गुटखा व कारसह 2,26,520 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. MC न्यूज करिता प्रमोद मिश्रा, बुलढाणा.